काय म्हणतो ज्युली आज जातला कसा बरा ज्युली आमचा तुमचा ज्युली म्हणजे बरा आता पुन्हा कधी येतला तुका फोन बिन करता कधी करता एक दोन दिवसांनी करता ना काय बोलता तुका तुका काय बोलता आजी बोलता की आई बोलता आजी बोलता नमस्कार मंडळी, मी शशांक सुभाष ठाकूर आपलं सर्वांचं स्वागत करतोय मुक्काम पोस्ट कोकण या युट्यूब चॅनलवर. मंडळी, गणपती गेले काल 10व्या दिवशी आणि आज 11वा दिवस आहे. माझं लसीकरण होऊन मला वाटतं 3-4 महिने झाले असतील, पण मी सेकंड डोस घेतला नव्हता. तर आज आपण जाणार आहोत मसुऱ्याच्या सरकारी दवाखान्यामध्ये, तिथे आपला सेकंड डोस होणार आहे कोविशिल्डचा. माझ्यासोबत माझा भाऊ स्वप्नील, त्याचा पण सेकंड डोस आहे, आणि माझ्या घरात आई बाबांनी सेकंड डोस घेतलाय. त्यांचा कोवॅक्सिन ही लस होती त्यांची. सो ते लसीकरण पार पडल्यानंतर पुढे आपण बघू आजच्या दिवसात आपल्याला काय काय करायचं आहे ते. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. क्या आवाज आहे या. आमचं दोघांचंही लगेचच लसीकरण झालं. थोडा वेळ आपण तिकडे आराम केला, 10-15-20 मिनिटं ना, आणि आता घरी चाललो. घरी जाऊन पुन्हा पुढचं मी तुम्हाला सांगतो. चला हवा येऊ द्या, हवा येऊ. आता घरी आलो आहे, आणि माझ्यासोबत आहे माझा भाचा सर्वेश. आम्ही दोघेही जाणार आहोत माझ्या बहिणीच्या घरी राठीवड्याला, त्यांचा गणपती बघायला. आमचा गणपती गेला 10 दिवसांनी, 7 दिवसांनी पण गणपती गेले काही. तर त्या 7व्या दिवसाचा आणि 11व्या दिवसाचा दोन्ही दिवसाचं मी शूटिंग केलं, ते एकत्रच मी अपलोड केलं आहे. कारण माहीत नाही, 7व्या दिवशी जी एनर्जी होती ती 11व्या 10व्या दिवशी नव्हती आमचं गणपतीचं विसर्जन करताना. सर्व माणसं पण घरात होती जी मुंबईवरून आली होती ती, तरी पण का माहीत नाही, एनर्जी नव्हती. ज्यावेळी आपला गणपती जातो तेव्हा थोडंसं नर्वसनेस येतं, म्हणून मग मी तो व्हिडिओ काय कम्प्लीट नाही केला. म्हणून मी तो दोन्ही दिवसांचा एकत्र केला आहे, आणि आता आपण जाऊया राठवड्याला गणपती बघायला, माझ्या बहिणीचा, मी आणि भाचा, भरपूर दिवसानंतर.
आता पोहोचलो जुईच्या घरी, पुढे जाऊन बघूया आपण। वडे, पापड, गुलाबजाम, सांबारा, उसळ, भेंडीची भाजी, कोथिंबीर वडी, कोबीची भाजी आणि हे काय बोलतात इलायची फणसाची भाजी।
जुईची आजी नहीं जुई नहीं कौन तनैया कुठे राहते तो कुठे राहते वर राहते कुठे माड्यावर ही जुईलीची भाची आहे आणि ही माझी भाची आहे मस्त भूक लागली होती जेवलो आणि बाहेर पडलो खूप मोठं घर आहे जुईचं किती बिराड आहेत बारा बिराड आहेत पण म्हणजे जे मुख्य असतात ती बारा आहेत आणि परत छोटी छोटी पुन्हा आहेत ना त्यांची आणि घरं किती आहेत ही टोटल एकच त्यांचं मूळ घर आहे घरात माणसं किती असतील सध्या 50 वर असतील ना त्यांचा सर्वांचा एक गणपती आता आपण जरा एक विहिरीवर आलोय ही तुमची विहीर अच्छा चला विहिरीतलं पाणी बघूया जरा हो मस्त आहे ग मासे पण आहेत वाट बघा कशी केली आपण मागच्या वेळी देखील गणपती मध्येच आलो होतो राठिवडे गावामध्ये आणि आता पण गणपती मध्येच आलोय आणि ज्यावेळी आलो होतो मागच्या वेळी ना तर त्यावेळी आपण या व्हाळावर आलो होतो आणि मासे वगैरे होते आता पण त्या व्हाळावर आलो म्हटलं गणपती विसर्जनाला यांना वेळ आहे कारण हे गणपती इथेच विसर्जित करतात पण म्हटलं वेळ असल्यामुळे आपण थांबणं थोडा अवघड आहे कारण मी आज लस घेतल्यामुळे मला त्रास झाला संध्याकाळी थोडाफार तर त्याच्यापूर्वी आपल्याला जायला पाहिजे घरी सो म्हणून म्हटलं आपण पुन्हा एकदा त्या व्हाळावर जाऊन येऊया मासे वगैरे काय आहेत का पाहूया आणि खूप मस्त वाटतं हे बघा आजूबाजूला पूर्णपणे अशी ही झाडं आहेत आणि हा बघा इकडे मस्त एक चढाव गेलाय सुंदर आणि इकडे पण असा चढाव गेलाय आणि त्याच्यामध्ये हा असा व्हाळ आहे छोटासा ब्रिज आहे चला खाली जाऊया आपण जुईयाने ऑलरेडी गेली आहे असंच मळ्यामध्ये आलोय माहित नाही कुठे जाते वाट तर तिथे एक काकी भेटल्या तर त्या बोलल्या की व्हाळावर जाते म्हटलं चला जाऊन बघूया तरी आणि सुंदर आहे आमच्या मळ्यासारखाच आहे पण आमच्या मळ्यामध्ये सरळ सरळ वाटा आहेत आणि यांचं मस्तच आहे एकदम डार्क नेचर आहे आणि हे बघा या व्हाळावर आलो आता आपण तोच व्हाळ जो तिकडे
आहे गणपती विसर्जित करतात तोच हा पुढे असा खाली येतोय आणि मस्त आहे ते मस्त आहे सभोवती पूर्ण व्हाळाच्या केवड्याची झाड आहेत आणि आता ज्युईली ते फोटोग्राफी करते खूप मासे आहेत खवळे मासे असतात ना ते मासे आहेत तर त्याची फोटोग्राफी चालू आहे दोघे पण तर चला आता आपण जाऊया पुन्हा जुईच्या घरी जाऊया चला योगेश पण आलाय जो माझ्या भावाला सोडायला कुठच्या स्टेशनला गेला होता कणकवलीला गेला होता तर तो पण आला तो मागच्या वेळी माझ्यासोबत होता व्हिडिओमध्ये गणपतीचा आपण व्हिडिओ बनवला त्यामध्ये तो वाटेमध्ये लागतं आपला हा गाव म्हणून तो आलाय आणि आता आम्ही निघतोय चला बाय बाय चल घ्या अजी बाय बाय फोन करा चला आता हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज नक्की कळवा आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मला इंस्टाग्राम फेसबुक पेजवर फॉलो करा जिथे कुठे असाल तिथे कोरोनापासून सांभाळून राहा तुम्ही लस घेतली नसेल तर लस घ्या माझे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत सर्वांनी लस घ्या आणि लस घेतली तरी मास्क घालायचं विसरू नका कारण लस घेतली म्हणून कोरोना होत नाही असं नाही आणि पाळत राहा मुक्काम पोस्ट कोकण बाय बाय बंद केला नाही चालू आहे ना हा रस्ता दाखव हा रस्ता दाखव